नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शीना बोरा हत्याकांडासंदर्भातली आहे. शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे. गेल्या 4 वर्षांपासून पीटर तुरुंगामध्ये आहे. 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. तुरुंगात असल्यापासून पीटर मुखर्जीची प्रकृती वारंवार ढासळलेली आहे. पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला असला तरी जामिनावर 6 आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. देशभरात गाजलेल्या हाय प्रोफाईल क्राईममध्ये शीना बोरा हत्या प्रकरणाचा समावेश होतो. मीडियातली मोठी नावं असलेले पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचं नाव चव्हाट्यावर आल्यानं प्रचंड खळबळ उडाली. शीना बोराची हत्या 3 वर्ष दडवून ठेवली, पण ड्रायव्हर श्याम रायमुळे गुन्ह्याला वाचा फुटली. शीना मुंबई मेट्रोमध्ये काम करत होती, पण ती 24 एप्रिल 2012 रोजी अचानक गायब झाली. तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली नाही. 2015 गुन्हा दाखल झाल्यानंतर ओळख पटवण्यात आली. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात शीनाची आई इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्नाला अटक करण्यात आली. 19 नोव्हेंबर 2015 रोजी पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली. पीटरवर गुन्ह्याची माहिती लपवणं आणि कटात सहभागी होणं असे आरोप ठेवण्यात आले. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह सर्व आरोपींवर 2017 हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला. पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम रायवर हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला. पीटर मुखर्जीचा एक मुलगा राहुल आणि शीना यांच्या जवळीक वाढली होती. परिणामी इंद्राणी आणि पीटर यांच्यात वादाला सुरुवात झाली. शीना इंद्राणीकडून मुंबईत एक फ्लॅट मागत होती आणि तिला ब्लॅकमेल करत होती. फ्लॅट न दिल्यास आपण दोघी बहिणी नव्हे तर मायलेकी आहोत असं जाहीरपणे सांगेन अशी धमकी तिनं दिली होती. तर जेलमध्ये गेल्यानंतर मुखर्जी दाम्पत्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला. ऑक्टोबर 2019 इंद्राणी आणि पीटरचा घटस्फोट मंजूर झाला. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयानं दोघांचा घटस्फोट मंजूर केला आणि 17 वर्षांचा विवाह संपुष्टात आला. मात्र शीनाच्या हत्येपासूनच त्यांचा संसार संकटात सापडला होता. मुलीची हत्या करून हे दाम्पत्य उजळ माथ्यानं वावरत होतं. मात्र कोणतंही पाप लपून राहत नाही. गाडलेला मृतदेह वर आला आणि दोघांना जेलमध्ये घेऊन गेला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुढची बातमी आहे शिवजयंती संदर्भातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा सरकारी तारखेनुसार शिवजयंती साजरी करणार आहे, तर त्यांचा पक्ष शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर ठाम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. शिवजयंतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री ठाकरे तारखेनुसार शिवजयंती साजरी करणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर ठाम आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. शिवजयंती, शासकीय शिवजयंती जी 19 तारखेला होते, ती शासकीय शिवजयंती 19 तारखेलाच होईल. आणि शिवसेना पूर्वीपासून जी शिवजयंती तिथीप्रमाणे करते, ती तिथीप्रमाणेच करते. शिवजयंतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला खिंडीत गाठण्याची आहे ती संधी विरोधकांना मिळाली आहे. 1 तारखेला आहे ती झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात, देशात. कारण काय होते की तारखांचा जो वाद जे शिवजयंतीच्या ह्याचा आहे, त्याच्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं माझा तरी वैयक्तिक आरोप आहे. काँग्रेस आघाडीच्या सत्तेत शिवजयंती संदर्भात एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीनं केलेल्या शिफारशीनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेने तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून राज्यात 2 वेळा शिवजयंती साजरी केली जाते. मात्र आता शिवसेना सत्तेत असल्यामुळे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेने हा निर्णय घेतला की पहिली आता ह्या वेळेला वेळ कमी आहे, पहिली ही शिवजयंती शासकीयच्या प्रमाणेच होईल आणि याच्यानंतर सर्वांनी एकत्र बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. ठाकरे सरकारनं याविषयी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एकीकडे सरकार तर दुसरीकडे पक्ष म्हणून कोंडीत सापडलेल्या सेनेनं तात्पुरती स्वतःची सुटका करून घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवजयंतीवरून सुरू असलेला वाद शिवसेनेनं थांबवावा आणि तारखेनुसार जयंती साजरी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तर शिवसेना आपल्या तिथीनुसार जयंती साजरी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
19 फेब्रुवारीला एकटे उद्धव ठाकरे जाणार, त्यांच्यासोबत शिवसैनिक जाणार नाही? जाणार ना, आमच्या पक्षाचा नेता आहे तो, आम्ही सगळेच जाणार त्याला. पण आम्ही शिवजयंती तिथी वेगळी तिथीनुसार कशासाठी का होऊ नये? शिवसेनेची एक भूमिका तिथीप्रमाणे करण्याची आहे. आम्ही तुम्हाला तेच सांगतो, तुम्ही आता मला थांबवलं. राम जन्मभूमी असेल, रामनवमी असेल, कृष्णाष्टमी असेल, भगवान बुद्ध जयंती असेल, दसरा, दिवाळी, सगळे हिंदूंचे सण तिथीप्रमाणे होतात. शिवाजी महाराजांचा जन्म हे आमच्यासाठी सण आहे, उत्सव आहे, तो आम्ही तिथीप्रमाणे साजरा करावा अशी वंदनीय बाळासाहेबांची आधीपासून जी भूमिका होती ती आम्ही आता सुद्धा निभावत आहोत. सोबत संतोष शिंदे आहे संभाजी ब्रिगेडचे, त्यांनी पहिलं पत्र लिहिलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना की शिवजयंती एकच साजरी व्हावी आणि ती म्हणजे 19 फेब्रुवारीची. आता संतोषची काय भूमिका आपण त्याच्याकडनं जाणून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक आहेत. शिवराय घराघरात आणि शिवजयंती मनामनात साजरी जर करायची असेल तर 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी झाली पाहिजे, कारण तरच तो लोकउत्सव होईल. जसं 1990 पासून माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या वतीनं शिवनेरीवर आज 30 वर्षापासून शिवजयंती साजरी होते. आज घराघरामध्ये महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, जगभर शिवजयंती साजरी होते. आज अमेरिकेसारख्या ठिकाणी छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं स्वप्नील खेडेकर साजरी करतात. दुबईमध्ये पंकजा उटी, दुबईमध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतात. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक म्हणजे जगाला वंदनीय आहेत. आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे ज्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात, मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी राज्यकारभार करणार आहेत, ते काँग्रेसचे मुख्यमंत्री नाहीत, राष्ट्रवादीचे नाहीत आणि शिवसेनेचे सुद्धा नाहीत. माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली पाहिजे. आजपर्यंत त्यांनी चुका तिथीच्या केल्या मान्य आहे, परंतु एक राज्याचा कारभारी म्हणून त्यांनी 19 फेब्रुवारीला सुरू केली पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर सगळ्या समाजाचं प्रेरणास्थान म्हणून जर मानायचं असेल, ते साजरी करतायत बेसिकली पण त्यांची संघटना स्थापन साजरी करत नाही, मग काय भूमिका? नाही नाही, हा यांचा करंटेपणा. यांना शिवाजी महाराज सगळ्या समाजाला समजू द्यायचे नाहीत. आणि ह्याच्या माग आणि म्हणून शिवाजी महाराज तुम्हाला दाखवायचे नाहीये. माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदूंच्या वंदनीयांचा, मग माननीय बाळासाहेब ठाकरेंची जयंती का तिथीनुसार साजरी करत नाही? बाळासाहेब उद्धव ठाकरे वंदनीय बाळासाहेबांची इच्छा नव्हती की माझी शिवाजी महाराजांशी तुलना व्हावी. आणि शिवाजी महाराजांविषयी यांच्या मनात इतक्या वाईट शिवसेनेला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून दुसरे कोणी कोणाची औकातच नाहीये तेवढी. परंतु शिवसेनेचं एक चांगलं जर चरित्र बघायचं, शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही सत्ता स्थापन केली, महाराजांच्या नावाने आम्ही सरकार स्थापन केलेले वाद घालतात. नाही, बेसिकली हे दोघांचे वाद आता आपण पाहिले, हे यांचे वाद असे सुरू राहतील. पण बेसिकली मुद्दा असा आहे, हे जे शिवजयंतीचा जो वाद आहे, 2 शिवजयंतीचा, हा कुठेतरी संपला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमस, चंद्रकांत फुंदे, News18 लोकमत, पुणे. यानंतर बघूया पुढची बातमी. गुटखा विक्रीवर चाप आणण्यासाठी, गुटख्याच्या चोरट्या विक्रीला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकार मोक्काचा बडगा उगारण्याच्या तयारीत आहे. राज्यामध्ये गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा विचार आता राज्य सरकारनं सुरू केलेला आहे. आता गुटखा विक्रेत्यांवर मोक्का, गुटख्यावर ठाकरे सरकारचा प्रहार, गुटखा उत्पादकांना दणका. राज्यात चोरी छुपे होणाऱ्या गुटख्याच्या विक्रीला लगाम लावण्यासाठी आता राज्य सरकारनं कंबर कसलीय. गुटखा मालक तसंच या व्यवसायातील बड्या धेंड्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याची जी विक्री होते की विक्री आणि ज्याची साठवणूक ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सुद्धा आम्ही माहिती घेऊन कारवाई करू आणि त्या पद्धतीनं ही कारवाई करत असतानाच जे मॅन्युफॅक्चरर आहे, गुटखा मॅन्युफॅक्चरर आहे किंवा जे गुटखा विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई करत असताना मोका सुद्धा त्यांना कशा पद्धतीने लावता येईल यासाठी सुद्धा पावलं त्यांना उचलले जातील. राज्यात गुटखा बंदी असली तरी शेजारच्या राज्यातून अवैध मार्गाने गुटखा आणला जातोय, तसंच त्याची मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जाते. त्यामुळे राज्यातली गुटखा बंदी ही केवळ कागदावरच राहिली आहे. पण आता गुटख्याची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर उपाय योजण्याच्या तयारीत आहे. विशेषतः कर्नाटक, गुजरात, गोवा आणि तेलंगणा या सीमा भागांमधून राज्यात चोरी छुपे गुटखा आणला जातोय. कधी कधी पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते, ज्यामध्ये केवळ माल जप्त करून वाहन चालकावर कारवाई होते. मात्र त्या मागचे सूत्रधार मोकाटच आहेत. पण राज्य सरकारनं आता कठोर भूमिका घेतल्यामुळे गुटखा मालकांचं धाबदण आणलंय. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातल्या क्लस्टर योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं. ठाण्याच्या किसन नगरमध्ये हा कार्यक्रम झाला. हे सरकार देशाला दिशा दाखवत आहे. हा ठाण्याचा विकास प्रकल्प क्लस्टरचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. अनधिकृत घरांमध्ये अधिकृत मतदार राहतात, मग त्यांचं घर का नाही अधिकृत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आम्ही अभिमान वाटेल असं ठाणे घडवतोय, असंही यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार देशाला एक दिशा दाखवते. मला अभिमान आहे नक्कीच की महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात देशाला दिशा दाखवत आलेलं आहे. जसं हे सरकार राजकारणाची दिशा ठरवत आहे आणि राजकारणाची दिशा दाखवत आहे, तसाच हा माझा ठाण्यातला एक प्रकल्प आहे क्लस्टरचा, जो देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाकडे सुद्धा संपूर्ण देशाचं, ठाण्याचं, मुंबईचं, राज्याचं नव्हे, संपूर्ण देशाचं लक्ष. हे धाडस आहे मोठं. यश हे प्रत्येकाच्या कर्तृत्वावरती असतं. जिथे तुम्ही जाता, जिथे तुम्ही होतात, तिकडे कामाचा ठसा उमटवलेला आहात. पण विशेष म्हणजे त्यांनी मला सांगितलं की ठाण्यातनं जे काही मला प्रेम मिळालं, त्यांना प्रेम मिळालं, तसं प्रेम त्यांना अद्याप कुठूनही तसं मिळालं. हा ठाणेकर आणि हा एकदा का प्रेम केलं, एकदा का आशीर्वाद दिले, मग त्याच्यामध्ये कुठेही असं काही हातचं राखून नाही ठेवत. आणि तो अनुभव आम्ही घेतो आहोत. पहिली नगरपालिका जिथे शिवसेनेचा भगवा विजयाने डौलात फडकला, ते हे माझं ठाणं. आम्ही राजकारणी म्हटल्यानंतर कुठलाही विषय मिळाला तर आम्हाला काय विषयाची कमी नाही. हे विषय आणि ठोक आंदोलन करायचं. जसं तुम्ही म्हणाल जितेंद्र बंद काय, बंद कशावर करता येतो, पण तो बंद केल्यानंतर आणि सत्ता मिळाल्यानंतर आपली बोलती बंद नाही होतात आम्हाला. यानंतर विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त News 18 लोकमत. ब्रेक नंतर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेक शेतकऱ्यांचं पशुधन सुद्धा महापुरानं गिळंकृत केलंय. मात्र याच महापुरामुळे नदीकाठच्या गावातील दूध उत्पादकांचा व्यवसाय बऱ्याच अंशी खालावलेला आहे आणि त्यामुळे आता दुधाचं उत्पादन वाढवण्याचे शेतकऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ऑगस्टमध्ये झालेल्या महापुराचे व्रण अजूनही सांगली परिसरात ताजे आहेत, कारण या महापुरात जसा माणसांना त्रास झाला त्याही पेक्षा अधिक झाला तो मुक्या जनावरांना. या महापुराच्या पाण्यात काही जनावरं वाहून गेली तर काही दावणीलाच मेली. जी जगली त्यांच्याही हालपेष्टा काही कमी नाही. नदी काठावरच्या 4 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनाचा व्यवसाय होता, मात्र महापुरानं या व्यवसायाचं कंबरडं मोडलं. आधी या जिल्ह्यांमध्ये सुमारे 15 लाख लिटर दैनंदिन दूध संकलन होत होतं. महापुरानंतर मात्र हा आकडा 10 लाखांवर आला, तर गेल्या 6 महिन्यांमध्ये तो वाढून आता 12 लाखांवर येत असल्याचं बघायला मिळतंय. पहिला महापुराच्या अगोदर दूध संकलन आमच्या इथं जवळजवळ रोज 6000 लिटर होत होतं आणि महापुरानंतर एकदम 15 दिवस बंद झालं. बंद झाल्यानंतर पूर्वपदार याला 6 महिने गेले तरी पूर्वपदार आलं नाही. आत्ता डेअरीचं संकलन 1500 ते 2000 कमी आणि जनावरं बरीचशी ही झाली, बाद झाली की गाळाची वैरण खाऊन चारा उपलब्ध नसल्यामुळे अजून सुद्धा चारा उपलब्ध नाही. महापुरानंतर जनावरांना देण्यासाठी चाराही शिल्लक न राहिल्यानं चिखलात माखलेला ऊस आणि गवत हेच धुवून त्यांना द्यावं लागलं. त्यामुळे जनावरांचं या काळात कुपोषणही वाढल्याचं दिसतंय, तर गुरांच्या गर्भधारणेवरही त्याचा परिणाम दिसून आलाय. पुराच्या फटक्यामुळे इथली अर्थव्यवस्था कोलमडून गेल्यानं दुग्धजन्य पदार्थही विकत घेणं सर्वसामान्यांसाठी महाग झालंय. ऑगस्ट महिन्यामध्ये जो काय पूर येऊन गेला आमच्या गावामध्ये, त्यावेळी अशी परिस्थिती झाली की गावातील पूर्ण जमिनीत म्हणजे शेतातले पूर्ण चारा पूर्ण आमचा म्हणजे नुकसान झालं, त्यामुळे जनावरांना आम्हाला काय घालता झालं नाही. सांगलीतील दुधाची वार्षिक संकलन आकडेवारी ही अशी आहे. एप्रिल 2019 मध्ये 13,26,659 इतकं दूध संकलन झालंय, तर महापुरानंतर 10,37,081 इतकं दूध संकलन झालंय. कोल्हापुरातल्या दुधाच्या वार्षिक संकलन आकडेवारीवर नजर टाकली तर एप्रिल 2019 मध्ये 14,81,528 दूध संकलन झालंय,
तर महापुरानंतर 99,74,031 इतकं दूध संकलन झालंय. आधी दररोज 6 ते 6,500 लिटर दूध संकलन प्रतिदिन होत असणाऱ्या गावात आता मात्र 3 ते 4,000 लिटर दूध संकलन होत आहे, त्यामुळे शेतकरीही हवालदिल झाले. जनावरं कमीत कमी 22 जनावरं पाण्यात वाहून गेल्यात, काही जनावरं बेहिशेबीवर मेलेली आहेत, त्यामुळं दुधाचा फटका फार मोठा बसलेला आहे. आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी सरकारने योजना करावी असा एक नम्र विनंती आमची, आणि सरकारने काहीतरी करावं यासाठी. महापुरानंतर गेल्या 6 महिन्यात दूध उत्पादनाचा टक्का वाढवण्याचे उत्पादकांचे प्रयत्न सुरू आहेत, तर पुढच्या 6 महिन्यांनी यामध्ये आणखीन वाढ होऊन उत्पादन पूर्वपदावर आणण्याचा उत्पादकांचा मानस आहे. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमान. आपण बघितलं महापुरानं कोल्हापूर सांगलीमध्ये होत्याचं नव्हतं केलं, आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची पिकं तर गेली पण शेतकऱ्यांचा आधार असलेलं पशुधन गेलं आणि दुग्ध व्यवसायामध्ये शेतकरी अडचणीत आला. एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुण्यातल्या निवांत या संस्थेतील अंध मुलांनी फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये 8वा क्रमांक मिळवला आहे. निवांत संस्था आणि बिशप स्कूल यांनी मिळून रोबो तयार केला आहे. जावा प्रोग्रॅमिंग ते प्रोसेसिंगपर्यंत सर्व गोष्टी मुलांनी तयार केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये 50 संघ सहभागी झाले होते. जन्मल्यापासून दृष्टी नसल्यानं समोर येणाऱ्या अनेक अडचणींशी दोन हात करणाऱ्या अंध मुलांनी केवळ चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर रोबोटची निर्मिती केली आहे. BSRC निवांत हा रोबोट बनवून मुलांनी उपस्थितांची मनं जिंकली. म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलातल्या रोबोट निर्मिती स्पर्धेत अंध मुलांनी आपल्या निर्मितीचा आविष्कार जगाला दाखवला. त्यांच्या संघात 4 जण पूर्ण अंध आणि 5 जण 15% दृष्टी असलेली मुलं होती. पता चला की उनको एक्चुअली टेक्स्ट टू स्पीच जो टेक्नॉलॉजी है वो उसको बहुत इफेक्टिवली यूज करते हैं और उसकी मदद से इन्होंने प्रोग्रामिंग वगैरह थोड़ा किया, हम लोगों ने थोड़ा उनको मदद किया, लेकिन उन्होंने जो है छोटे छोटे प्रोग्राम्स बना के वो आगे आगे बढ़ते गए और इवेंचुअली वो लोग उन्होंने जो है सब कुछ काम खत्म अच्छे से कर लिया. कितना अच्छा किया है इस टीम ने, और ये रोबोट इस टीम ने खुद बनाया है. ऐसा नहीं है कि अब जैसे मैं हूँ और मिस्टर अरुण हैं, हम लोगों ने उनको मेंटर किया है, लेकिन रोबोट को बनाया इस टीम ने ही है. इनको दिखाई नहीं देता है तो इन्होंने क्या किया, हर पार्ट को हाथ से लोग छूते हैं और छू के उनको समझ में आता है ये कौन सा पार्ट है और फिर उसको जोड़ते हैं. विविध ठिकाणाहून वस्तू उचलून त्या एका जागी एकावर एक रचणं हा रोबोटचा खेळ मुलांनी तयार केला. चांगला स्कोर करत त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. तर आम्ही कंटिन्युअस मॅचेस जिंकत गेलो, तसं तसं आमचा कॉन्फिडन्स अजून वाढत राहिला आणि मग आणि तसंच आमचं तिथला माहोल पण एकदम छान होता, खूप कॉम्पिटेटिव्ह माहोल होता आणि आम्ही बाकीच्या टीम्सबरोबर कॉम्पिट करू शकलो. इच्छाशक्ती, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर काहीही अशक्य नाही असं या अंध विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय. आता विद्यार्थी ऍडव्हान्स रोबोसाठी तयार झालेत. त्यांच्या मिशनला न्यूज 18 लोकमतचा सलाम आणि शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता.